स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. मालिकेत सध्या सुभेदारांच्या घरी गणपती आले आहेत आणि गणपतीसाठी रविराज आणि प्रिया म्हणजेच खोटी तन्वी सुभेदारांच्या घरी आलेले असतात. गणपती सुरू असतानाच प्रतिमाच्या जुन्या आठवणी निघत असतात. जुन्या आठवणींना उजाळा मिळत असतो. प्रतिमाने त्यावेळी हे केलं असतं, ते केलं असतं, हे सर्व बोलणं सुरू असतं. तितक्यातच पूर्णा आजी प्रियाला विचारत असते, तुला प्रतिमा आठवते का ग? तुम्ही गणपतीमध्ये हे केलं होतं, मग तू खूप हट्ट धरला होतास. प्रिया म्हणजेच खोटी तन्वी असते, त्यामुळे तिला काहीच आठवत नसतं. पण सायलीला पूर्णाजी सांगत असलेल्या सगळ्या गोष्टी पुसट पुसट आठवत असतात. पूर्णाजी काहीतरी विचारतात तेव्हा सायलीला त्यावेळीची आठवण सांगून जाते. तेव्हा हे सगळे शॉक होतात. सायलीला हे सर्व कसं माहिती? हे तर प्रतिमा आणि तन्वीला माहिती आहे आणि त्यांच्या व्यतिरिक्त आपल्या घरातील सर्वांना ही गोष्ट माहिती आहे. तेव्हा कल्पना विचारते, सायली तुला या सगळ्या गोष्टी कशा माहिती? तू तर आता या घरी आली आहेस. हे ऐकून प्रियाचं ततपममम होते. तेव्हा प्रिया बोलते, हे नक्कीच अर्जुनने तिला सांगितलं असणार, तिला कुठे या गोष्टी माहिती आहे? तेव्हा अर्जुन बोलतो, मी प्रतिमा आत्याबद्दल कोणत्याच गोष्टी सायलीला सांगितल्या नाही आहेत. तेव्हा इनफॅक्ट तन्वी तुला माहिती पाहिजेत या सगळ्या, सायलीला कशा माहिती? तेव्हा आता मात्र नागराज सावरण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो विषय बदलतो. नागराज आणि प्रिया चांगल्याच घाबरलेले असतात. अर्जुनला आता शंका चाललेली असते. अर्जुन प्रिया आणि नागराजकडे आता शंकेच्या नजरेने बघत असतो. प्रिया आणि नागराज पूर्णपणे घाबरलेले असतात. अर्जुनला हा सर्व डाव कळतो आणि आपली काही खैर नाही असा विचार करू लागतात. त्यामुळे आता अर्जुन सायलीकडून काही काढून घेण्याआधीच आपल्याला काहीतरी करायला पाहिजे असा विचार करतात. मालिकेत पुढे असं पाहायला मिळणार आहे, नागराज आणि प्रियाची चोरी पकडली जाऊ नये म्हणून नागराज, साक्षी, अण्णा सगळे मिळून पूर्ण मोठा डाव करतात. मात्र बाप्पाच्या मनात काही वेगळंच असतं. गणपती विसर्जनाच्या वेळी सगळे बाप्पाला निरोप द्यायला निघालेले असतात. पूर्णाजीला प्रतिमा दिसते. पूर्णाजी प्रतिमाच्या दिशेने जाऊ लागते. पूर्णाजी आता प्रतिमाला घरी घेऊन येणार का? काय घडणार मालिकेत? मालिकेचे पुढील अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.